ये जो हमको फंसता है ना वहाँ पे इतना है ना मट्टी ज्यादा उसको और कुदाली से थोड़ा सा फेंक दीजिए ना। रहने दो अभी, अबे हो गया उनका वो उतना ही करेगी, इसके बाद निगारा जो करना है उथलायचं नाही ढकलायचं नाही, फक्त नॉर्मल त्याला पुश करायचं बस, ते आपोआप चालते। हा बस आपोआप चालते, तुम्ही ढकला लागला की तुम्ही दमून जाणार, दमायची आपल्याला गरज नाही, मग मशीन घेऊन काय फायदा, त्याला आपोआप चाललं पाहिजे, फक्त दिशा द्यायची त्याला। वळवताना पण ते चालू मध्येच वळवायचं, तर वळणार, थांबून वळवाय गेलं तर वळणार नाही, तुम्ही वळणार ना की मशीन वळते ऑटोमॅटिक, तुम्ही इकडे वळायचं। आता हे तुम्ही दररोज करून करून तुमच्या लक्षात येईल अजून काय पाहिजे मशीनला, अजून कसं पाहिजे म्हणजे इझी होईल। काय नाही, एकदा त्याच्या साईज मध्ये गारा आला ना काहीच त्रास नाही, आणि दररोज हे आपलं कळतं ना वास केल्यावर, अरे असं थोडस सोपं जाते, असं थोडं सोपं जाते। काम खत्म होने के बाद पाइप इसको पूरा धो लीजिएगा, हाँ इसमें केवल पानी नहीं जाना चाहिए, लेकिन पूरा धो लीजिएगा, तीन दिन में नहीं जाएगा, खालचा खाली पानी का ही नहीं जाएगा, खालचा खाली फक्त एवढं दिवाला पूर्ण टाइम आहे, पाणी माती गळूनच जाणार आहे, वाळणी जाम वगैरे होतं का ना, जाम होतं जाम झालं तर काय, जाम नाही नाही ऑफ होऊन होऊ द्या त्याला चालू करू दे।